वेलकम फ्रेंड वन्संग टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहेत त्या बघणार आहोत अपडेट ज्या आहेत खूप सारे आहेत आणि महत्त्वाचे आहेत तो व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवीन प्रकारच्या नवीन नवीन अपडेट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतसोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा डिस्क्रिप्शनमध्ये माझं नवीन चॅनल आहे तुम्हाला जर आवडलं तर त्या नवीन चॅनलला सुद्धा करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा पहिली जी बातमी येते ती आहे डब्ल्यू एस आरक्षणाच्या वैधतेला दिले आव्हान तेरा सप्टेंबर पासून घटनापीठासमोर सुनावणी डब्ल्यू एस आरक्षण जे होतं दहा टक्के आरक्षण देण्यात आलं होतं प्रत्येक पदभरतीमध्ये तर आता डब्ल्यू एस संदर्भात जे आहे तर हे जे प्रकरण आहे हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि डब्ल्यू एस आरक्षणाच्या संदर्भात आता वैधतेला जे आहे ते आव्हान दिले गेलेलं आहे आणि तेरा सप्टेंबर पासून याची घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे ही आहे पहिली बातमी दुसरी जी बातमी आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात आणि शिक्षण सेवकांच्या संदर्भात आपल्याला माहित आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री जे आहे दीपक केसरकर यांनी जे आहे तर सेवकांचं मानधन जे आहे ते पंधरा हजार करणार आहे असं सांगितलेलं आहे दुसरी जी गोष्ट आहे ती आहे अशैक्षणिक कामे जी आहेत तर बंद करण्याची ग्वाही दिलेली आहे म्हणजे शिक्षकांना जे आहे ते जे अशैक्षणिक कामे अगोदर करावी लागत होती ती इथून समोर करावी लागणार नाहीये नंबर तीन शिक्षकांचा पगार जो आहे तो विहित तारखेमध्ये किंवा विहित वेळेमध्ये होणार आहे आणि नंबर चार जे आहे इथे तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो त्या गोष्टी सुद्धा नमूद केलेल्या आहे या निवेदनामध्ये काय आहे बघा शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करणार राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदे तातडीने भरणार वर्गात फोटो लावण्याचे परिपत्रक रद्द करणार प्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणार याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि याबाबत सुद्धा आपण निर्णय घेऊ असं सरांनी सांगितलेलं आहे तर मान्य शिक्षण मंत्री जे आहेत दीपकजी केसरकर यांनी या संदर्भात जे आहे तर सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो दाखवलेला आहे आणि लवकरच जे आहे ते या बाबतीत निर्णय होण्याची शक्यता आहे आता बघूया पुढची बातमी पुढची जी बातमी आहे ती आहे विना अनुदानित शिक्षक जे आहे ते अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत पुढची बातमी आहे ही बातमी पुढारी वृत्तपेपर जो आहे त्याच्यामध्ये प्रकाशित झालेली आहे या बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनशॉट बघू शकता विना अनुदानित शाळावर जे शिक्षक आहेत आणि त्यांच्या अनुदानाचा प्रश्न जो आहे जो गेल्या खूप साऱ्या वर्षापासून जो आहे प्रलंबित आहे तर जवळपास साठ हजार शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे राज्यात साठ हजार शिक्षक असे आहेत जे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत सध्या तर या शिक्षकांच्या संदर्भात काही शाळा ज्या आहेत विनाअनुदानित आहेत कायम काही शाळा ज्या आहेत त्या कायम विनाअनुदानित आहेत आणि काही शाळा अंशतः अनुदानित आहेत तर यावेळेस शिक्षकांची जी आहे शिक्षकांचं असं म्हणणं आहे की देशभरामध्ये यावर्षी पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा होत असताना विनाअनुदानित शाळेवर जी शिक्षक आहे त्यांचा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो जो प्रश्न आहे विनाअनुदानित शाळेवरच्या शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न तर तो मिटवण्यात यावा आणि त्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी योग्य तो निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर, लवकर निर्णय घ्यावा तर अशी बाजू बांधलेली आहे विनाअनुदानित शाळेत जे शिक्षक आहेत त्यांनी म्हणजे विनानुदानित शिक्षकांचा प्रश्न आहे अनुदानाच्या संदर्भात म्हणजे ते अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे पुढची जी बातमी आहे ती आहे जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षकांविना ओस रत्नागिरीहून बातमी येते बातमी अशी आहे तुम्हाला माहिती आहे सध्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या सुरू आहे प्रत्येक शिक्षक जे आहे त्या आपल्या स्व जिल्ह्यामध्ये म्हणजे स्वतःचा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये बदली करून घेण्याच्या प्र घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे किंवा प्रयत्नशील आहे तर त्याच संदर्भात रत्नागिरीमधून जवळपास दोनशेचे वर शिक्षक जे आहे तर रत्नागिरीमधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी त्यांनी पसंती दर्शवली आहे पण एकच शिक्षक जो आहे तो फक्त रत्नागिरीमध्ये आलेला आहे त्याच्यामुळे जे आहे तर तिथले जे अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत इथले जे शिक्षक आहेत ते इथे इथपर्यंत इत येत नाही किंवा इथे त्यांची जॉईनिंग होत नाही तोपर्यंत इथले जे शिक्षक आहे यांना त्यांच्या जिथे बदल्या झालेल्या आहेत तिथे जाण्यासाठी परवानगी देता येणार नाही कारण की इथे विद्यार्थ्यांचा किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे त्याचं नुकसान होऊ शकते त्याच्यामुळे इथं म्हणलेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्या शिक्षकांविना ओस आहेत पुढची जी बातमी आहे ती या संदर्भात आहे एकच आले शेकडो चालले म्हणजे एक जण आला आणि त्या व्यतिरिक्त शेकडो झोन बाहेर चाललेत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामुळे जे आहे शिक्षक बदलीची चारशे पाच जणांची यादी तयार आहे रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद शाळा शिक्षकांविना ओस भरती करा तरच शिक्षकांना सोडू म्हणजे इथून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण रत्नागिरीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोकरी करणारे किंवा रिक्तपदांची संख्या जी आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर शिक्षक भरती करावी जेणेकरून इथले जे शिक्षक आहेत त्यांना परवानगी देण्यात येईल त्यांना जिथं बदली झालेली आहे तिथं जाण्यासाठी पुढची जी बातमी आहे ती आहे डिजि लॉकरमुळे शैक्षणिक कारभार हायटेक होणार आहे लवकरच जे आहे तर माननीय शिक्षण आयुक्त जे आहेत सूरज सर यांनी तसा आदेश दिलेला आहे की जे शिक्षक आहेत त्यांनी जे आहेत इथून समोर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येक प्रकारचे जे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट लॉकर लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा इथे काय दिलेलं आहे कागदपत्रे राहणार डिजिटल स्वरूपात डाउनलोड केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्र समान राहणार आहे एक, जीबी एक जी बी क्षमतेपर्यंत डाटा स्टोअर होणार आहे वैयक्तिक कागदपत्रे ॲपद्वारे सुरक्षित राहणार आहे आणि डिजि लॉकर दैनंदिन वापरात बजावणार महत्त्वाची भूमिका तर जे आहे आता शैक्षणिक कारभार हायटेक होण्याच्या मार्गावर आहे कशामुळं तर फक्त डिजि लॉकरमुळं तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दैनंदिन वापर करण्याचे शिक्षण आयुक्तांचे आदेश आहे आता बघूया पुढची बातमी पुढची जी बातमी आहे ती आहे शिक्षकांचा फोटो लावण्याचे फरमान तुरलकी खूप साऱ्या शाळांमध्ये आता जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या आदेश निघालेला आहे की प्रत्येक वर्गामध्ये जो आहे तो वर्ग शिक्षकाचा फोटो लावण्यात यावा तर याच्या विरोधात जे आहे ते शिक्षक जे आहेत तर ते आक्रमक झालेले आहे शिक्षकांनी सांगितलेलं आहे की वर्गामध्ये फोटो लावण्यासंदर्भात जे आहे तर त्यांनी त्याला संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे काय आहे बघा प्रकरण शासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष म्हणजे शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या ज्या समस्या आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं शिक्षकांचं म्हणणं आहे आणि त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी नको आहेत म्हणजे उदाहरणार्थ वर्गामध्ये वर्ग शिक्षकांचा फोटो नको आहे तर त्यावेळेस तशा गोष्टींना महत्त्व देण्यात येत आहे असं म्हणणं आहे शिक्षकांचं सोबतसोबत असंही म्हणणं आहे की दोन किंवा तीन शिक्षक जे आहेत ते पूर्ण शाळा आहेत त्यावेळेस ज्या वर्गावर शिक्षक आहे त्या वर्गाचं साहजिक आहे पण ज्या वर्गावर शिक्षकच नाही त्या वर्गामध्ये कोणाचे फोटो लावायचे असा प्रश्नसुद्धा उपस्थित केला आहे शिक्षकांनी तर ही बातमी सुद्धा पुढारी वृत्तपेपर जो आहे त्याच्यामध्ये प्रकाशित झाली आहे पुढची बातमी जी आहे ती आहे शिक्षण आयुक्त जे आहेत सुरेश मांडे सर हे जे आहेत तर ते दीर्घ रग त्यांची दीर्घ रजा जी आहे ते मंजूर झालेली आहे चाळीस दिवसांची तर ते दीर्घ रजेवर गेलेले आहे आणि त्यांच्या आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांचं जे काम आहे किंवा त्यांचा जो अतिरिक्त कारभार आहे तो बघणार आहे क्रीडा आयुक्त त्यांचं नाव आहे डॉक्टर सुहास सर तर डॉक्टर सुहास दिवसे सर अतिरिक्त कारभार बघणार आहे शिक्षण आयुक्तांचं जोपर्यंत ते परत रुजू होत नाही नोकरीवर तोपर्यंत पुढची जी बातमी आहे ती तुम्ही बघितली असेल अगोदरच्या व्हिडिओमध्ये आश्रम शाळेतल्या शिक्षकांना सुद्धा आता टी टी प्रमाणपत्र जे आहे ते पडताळणीसाठी पाठवावी लागणार आहे म्हणजे लवकरच आश्रम शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा प्रमाणपत्र जे आहे ते तपासल्या जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते टी टी परीक्षेचा निकाल लागल्याने भाविक शिक्षक अडचणीत आलेली आहे ही सुद्धा बातमी तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली असेल की खूप सारे उमेद उमेदवार असे आहेत ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे किंवा संपत चालली आहे तर अशा वेळेस टीईटीची परीक्षा किंवा टी टी परीक्षेचा निकाल लागत नाही आहे आणि शिक्षक भरतीसुद्धा होत नाही आहे आणि उमेदवारांचं जे वय आहे ते निघत चाललेलं आहे किंवा उमेदवारांचं वय जे आहे ते वाढत चाललेलं आहे तर त्यावेळेस सरकार जे आहे ते याबाबत काय निर्णय घेणार आहे तर या होत्या महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा अजून एक माझं ब्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्हाला जर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि हा हा जो व्हिडिओ आहे याला लाईक करायला विसरू नका आणि हा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय